कट लिंक कम कर दो, क्यू एल आई जीरो मिला, एग्जीक्यूट। त्यावेळेस प्रत्येक कर्व सिलेक्ट करायचं, हा वोल्टेज आपण दिलेलंच राहायचं, कर्व तर सर्व चाललेलं आहे, एंट्री पॉईंट पण आपण दिलेलं नाही आहे, बरोबर आहे, कर्वला पास दिले कर्वच्या खाली सपोर्ट वरते पण आपण दिलेले नाही ओके, एंट्री पॉईंटचा बंद राहतो ते एंट्री पॉईंट त्याने सेंटरचाच घेतला असेल तेवढ्या मध्ये तो तेवढाच बनवून लागला होता, आता कंप्लीट झाला झालं जेवढे विंडो दिले 5 mm दिले तो 5 mm पर्यंत बाहेर चालला तर विंडो मी थोडी वाढवली तर तो पूर्ण टेक्स्ट पण घेईल ओके या पद्धतीने, आणि त्यात जर तुम्ही याला हा हातून आहे ह्याला सिम्पली प्रोजेक्ट ऑन टू सरफेस जर ऑन केलं तर याचा जो रिझल्ट राहील तो बरोबर प्रोजेक्ट आता याच्यात सर्व्हिस नाही त्यामुळे तो नाही बनलाय, येते लक्षात तुमच्या, या पद्धतीने या 2D स्ट्रॅटेजी वर्क करतात। त्यानंतर आता न्यू टूलपात एक कर्री मशीनिंगची स्ट्रॅटेजी दाखवतो, मला कर्री मशीनिंगमध्ये आपण बघूया एक मोठी कुक कम्प्लीट करून घेऊया ओके, त्यानंतर कर्री मशीन याला मी सांगितले 20 mm मध्ये 1 mm डेप्थकडे जा असं सांगितलं आहे कर्च्या खाली ओके, बाकी हे तुम्ही सगळं देऊ शकता त्याच्यात। आता याला मी सपोज 12 कटर, आता रेफरन्स कटर पण याच्यात आहे सेकंड असेल हे बघा रेफरन्स डायमीटर, सपोज आम्ही 16 दिलो 12 mm चालू ओके री एंटर त्याला काय म्हणतो लीड इन व्हर्टिकल एक्झिक्यूट
हे झालं तुमचे याचे पासेस कर रेंजच्या करच्या कॉर्नर कन्सर्टिव ठीक आहे. या पद्धतीने अशा काही काम करतो. तर एवढ्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण कोणताही जॉब व्यवस्थित फिनिश करू शकतो. आता आपण बघूया जर टूलपाथ एडिट करायचं असेल तर काय करायचं. सपोज माझ्याकडे हा टूलपाथ आहे त्याला मला एडिट करायचं आहे. इथे आपल्याकडे ऑप्शन आहे एडिटचा. इथे तुम्ही वेगवेगळे ऑप्शन दिले. ज्याला जर मी रेक्टँगल वापरला मी हा एरिया दिला रेक्टँगल. पॉलीगॉन वापरला हा सिलेक्ट केला. हे बघा सिलेक्ट केल्यावर हे ऑटो ऑन असलं तर काय होईल हा एरिया हायलाईट होतो अप्लाय. नाही फक्त एडिटिंग जे एडिट केलेलं आहे ते पासेस तो एक्झिक्यूट करणार. आता हे होल्डर पण डिटेल चेक करेल त्याला पण. ते पासेस निघालेले आहेत. येस. त्यानंतर सपोज माझ्याकडे एक कर्व आहे. सपोज एक कर्व आहे. मी एक कर्व आहे सपोज माझ्याकडे. आता त्याच टूलपाथला मी एडिट करतो. पिक कर्व ऑप्शन आहे. हे पिक कर्व केली तो आतमधला सिलेक्ट करतो. इन्वर्ट टूलपाथ जर म्हटलं तर तो बाहेरचा. इन्वर्ट क्लिकिंग काय करतो जे सिलेक्ट केलं आहे तोच ठेवणार बाकी उडून टाकणार. अशा पद्धतीने अप्लाय. ओके एक्झिक्यूट. परत एक्झिक्यूट कारण तुम्ही जर एडिट करणार तर त्याच्या पासेस त्याला एडिट एक्झिक्यूट करावे लागते. त्यानंतर सपोज हा एक जनरल फिनिशिंगचा टोलपात आहे. सपोज तुम्हाला वाटलं काही पासेस तुम्हाला एडिट करायचे आहे. सपोज काही पासेस असे आहेत तुम्हाला वाटलं की हे एडिट पाहिजे तर तुम्ही इथे एडिटिंगमध्ये जा. पास म्हणा. पास केल्यावर हे ऑटो ऑन ठेवा. वगैरे जे जे पास तुम्ही सिलेक्ट करणार तो पर्टिक्युलर तेच पासेस तुम्हाला ओढून देणार. आलं की या पद्धतीने एडिट केलं. एडिट टू पॉईंट जर दिले मी हा एक पॉईंट दिला हा एक पॉईंट दिला त्याच्यामधला तो एडिट करून देणार. आणि सेगमेंट जे आहे एक टूलपात वेगवेगळ्या सेगमेंटने बनलेला असतो तर तेवढ्या पर्टिक्युलर बारीक सेगमेंट जर तुम्हाला उडवायचे आहे ते पण तुम्ही इथून करू शकता. लक्षात या पद्धतीने अप्लाय. याला जर अंडू केलं ते सगळं अंडू होऊन गेलं. आता जे मी अंडू केलं अंडू हॉल म्हटलं तर ओव्हरऑल जेवढे उडवले सगळे येऊन जाणार इथे. अप्लाय. ओके एक्झिक्यूट. हा लक्षात एडिटिंगचे ऑप्शन. त्यानंतर जर तुम्हाला वाटते की हा जो पास आहे मधला एखादा पास तुम्हाला चेंज करायचा आहे एडिटमध्ये न्यू फेड पास हा जो पास आहे. आता हे सगळे पास सिलेक्ट झाले कारण हा स्पायरल असेल टूलपाथ. सपोज मी हा नाही म्हणतो हा काढून टाकतो इकडचा एखादा घेतो. ओके एवढे इथे न्यू फीड आहे. इथे याला मी म्हटलं रॅपिड रेट अप्लाय. तो काय करेल त्याला रॅपिड करेल. पण रॅपिड करताना तो बघणार की त्याला कुठून रॅपिड जर त्याला पासेस लिंक करायचे असेल मधात गॅप असेल त्या रॅपिडमध्ये तो जो काय करेल त्याला लिंक करून टाकणार. तुम्ही त्याला एकाच पासला तुम्ही अप्रोच रिट्रॅक्ट आणि रेग्युलर पास पण बनवू शकता. तुम्ही दिसतंय ना हे रॅपिड झालेले तर पासेस कन्वर्शन तुम्ही याच्यात करू शकता. सपोज हा जो पास आहे याला तुम्हाला अप्रोच करायचा आहे न्यू फिटेड पास हा पास सिलेक्ट केला. आता याला तुम्ही म्हटलं न्यू फिटेडमध्ये अप्रोच रेट.